ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद असून टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा लागत आहेत येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा दिवाळीत अधिकाऱ्यांचा दिवाळं काढू असा इशारा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलाय महापालिकेत झालेल्या पाणीपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली बालिंगा उपसा केंद्रातील शाहूकालीन पाण्याचा चेंबर ढासळला असून त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे असं जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं सध्या या चेंबरची साफसफाई करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत शहरातील सी आणि डी वॉर्डामध्ये पाणीपुरवठा बंद असून या भागात तेवीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती सरनोबत यांनी दिली सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळणं हा त्यांचा अधिकार आहे पण टँकरद्वारे नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही असं शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितलं ऐन सणासुदीच्या काळात महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय नागरिकांच्या संयमाचा महापालिका प्रशासनानं गैरफायदा घेऊ नये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करा येत्या तीन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला दरम्यान थेट पाईपलाईन योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे योजना पूर्ण होताना त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची दक्षता प्रशासनानं घ्यावी अशा सूचना क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव तुकाराम साळुखे किशोर घाटगे उदय भोसले उपस्थित होते